नमस्कार। व्यक्तिमत्व विकासासाठी हाच यशाचा मंत्र या डॉक्टर माधव पोद्दार सर यांचे मृदुताबाबत विचार ऐकूया। विनयशीलता, नम्रता प्रकट होताना मृदुतेचा अनुभव अगदी सहजपणाने येतो। रामदास स्वामींनी या मृदुतेकडे नेमके लक्ष वेधले आहे। ते म्हणतात, मृदुवचन बोलत जावे कोणी एकाशी, दुसऱ्याच्या दुःखे दुखवावे परसंतोषी सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवूनी घ्यावे बऱ्या शब्दे। एक प्रकारे त्यांनी सांगितलेला हा जीवन मंत्रच आहे। मृदुता म्हणजे दुर्बलता नव्हे। एकेकाळी क्रांतिकारक असलेले साने गुरुजी उठू दे देश पेटू दे देश असे म्हणत होते आणि आपल्या तेजस्वी वाणीने तरुणांनाच पेटवीत होते। पण तेच गुरुजी पंढरपूरचे विठ्ठलाचे दरवाजे हरिजनांसाठी उघडण्यासाठी प्राणांतिक उपोषणालाही बसले होते। त्यांच्या वाणीत किती मृदुता होती। साने गुरुजींच्या श्यामची आईमध्ये आईची मृदुता आणि कठोरता ही दोन्ही रूपे प्रत्ययाला आणलेली आहेत। एक प्रसंग आहे। रायगड जिल्ह्यातील पनवेलचे एक महाविद्यालय होते। या महाविद्यालयाचे प्राचार्य होते गजेंद्र गडकर। मृदुतेचा उत्तुंग असा आदर्श होता। एकदा त्या विद्यालयात रांगेत चहासाठी उभ्या राहिलेल्या दोन तरुणात कशावरून तरी जोरात मारामारी झाली। एकाने दुसऱ्याच्या डोक्यात चहाचा कप मारला। दुसऱ्याच्या डोक्यातून रक्ताची धार लागली। पुढे मध्यस्थी करून शांतता निर्माण झाली। ही बाब प्राचार्यांच्या कानावर गेली। पण ज्याने कप हानला होता त्याच्या मनात तरीही राग घुमतच होता। तो बेभानच झाला होता। मित्रांनी त्याला क्षमा मागायला सांगितली पण काही केल्या क्षमेसाठी त्याचे मन राजी होईना। सकाळी प्रार्थना सुरू झाली। खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। ही प्रार्थनाही झाली। दररोज प्राचार्य सुंदरसे विवेचन करीत असत। आज मात्र प्राचार्यांनी कोणाच्याही नजरेला नजर न देता आपली दृष्टी दूरवर फेकली आणि बोलू लागले। सकाळी जो काही प्रसंग घडला तो अनुचित तर होताच पण या विद्यालयाच्या परंपरेला गालबोट लावणारा होता। जगाला प्रेम अर्पावे म्हणून विद्यालयात प्रार्थना होते। त्या विद्यालयातील विद्यार्थी रक्तपात करण्यापर्यंतची मजल गाठतात। ही गोष्ट खेदकारक तर आहेच पण ती निषेधात्मकही आहे। विद्यालयाला कमीपणा आणणारी आहे, बंधुतेला शापित करणारी आहे, माणुसकीला काळीमा फासणारी आहे, विद्यार्थी जीवनाला कलंकित करणारी आहे। ज्या विद्यार्थ्याने हे भयंकर कृत्य केलंय तो या कॉलेजचा विद्यार्थी नाही, पण असलाच तर तो निदान माझा तरी असणार नाही। प्राचार्यांच्या या शब्दाने एवढी जादू केली की त्या अपराधी तरुणाने जागेवरून उठून प्राचार्यांची माफी मागितली। त्याचे डोळे डबडबले होते। त्याच्या पाठीवरून प्राचार्यांनी हात फिरवला व त्याला त्याच्या मित्राची माफी मागाव्यास सांगितली। मारलेल्या मुलाकडे जाऊन चूक झाली असे सांगण्यास सांगितले। दोघा मित्रांनी एकमेकाला मिठी मारली
व सर्व मुलांनी सरस्वतीच्या सदनात टाळ्यांचा गजर केला। महापुरुषांची मृदुता ही अशी दोन्ही रूपात सामावलेली असते। तात्पर्य, निसर्ग मृदुतेने भरलेला आणि भारलेला आहे। मृदुता मन गंधित करून माणसाला देवपण देते। धन्यवाद।